झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलचं सारथ्य करणारे मोटरमन सध्या एका वेगळ्या समस्येनं ग्रासलेले आहेत। मुसळधार पावसानं लोकल सेवा ठप्प झाली, लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला तर मोटर म्हणे असं आवाहन केलंय। मोटरमनशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। मध्य रेल्वेच्या मार्गावर जर का पाऊस झाला आणि पाणी साचलं तर लोकल ट्रेन थांबतात आणि त्याचा तणाव हा मोटरमनला सहन करावा लागतो। नक्की कशा प्रकारे हा तणाव असतो, कशा प्रकारे त्रास होतो, आपण मोटरमन लोकांकडून जाणून घेऊया। प्रवासी त्रागा करतात, येऊन प्रश्न विचारतात, त्यांचा सगळा राग आमच्यावर निघतो, तो मी समजू शकतो। मी, माझे सर्व मोटरमन साथी, माझी नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, तिचे सर्व पदाधिकारी, आम्ही हे समजू शकतो। कारण समोर आम्हीच असतो, प्रशासन नसतं। प्रवाशांना समोरासमोर फेस करणारे आम्हीच असतो, तर आमच्यावरती तो सगळा राग काढला जातो। आमच्या पब्लिक जे ट्रान्सपोर्टेशनमध्ये आहे त्यांना ते डिटेलमध्ये कळत नसतं, तर ते हे सगळं बघितलं की एक सिग्नल लाल पास करतोय, दुसरा करत नाही आहे मोटरमॅन, तर त्यांना असं वाटतं की हा जाणूनबुजून करत नाही आहे। असं नसतं, देर आर टेक्निकल डिफिकल्टीज विच आर मोटरमॅन हॅज टू फेस। कधी कधी गाडी पाणी जास्त वाढल्यामुळे ते मरून होतात, गाडी हलवू शकत नाही, कारण ते हलवलं की कदाचित आतमध्ये असलेल्या पॅसेंजर इलेक्ट्रिक होऊ शकते। हे सगळं विचार करून आम्हाला करावं लागतं। मोटरमनना त्रास होतो, गेल्या काही दिवसात तुम्ही अनुभवलेलं आहे, तर कशा प्रकारे आता तुम्ही पावलं उचलल्यात, कशा प्रकारे रेल्वे प्रशासनला आणि प्रवाशांना तुम्ही आवाहन करत आहात? यात्रियों से विनंती है भाई, गाड़ी पनवेल की गाड़ी कैंसिल हुआ, या पनवेल को जाने वाली गाड़ी वाशी में कैंसिल हुआ, या करजत को जाने वाली गाड़ी कल्याण में कैंसिल हुआ, मेहरबानी करके हमारी मोटरमन गार्ड या हमारी कोई भी रेलकर्मियों को मारिए नहीं, वो आपके लिए सेवा कर रहा है। अगर गाड़ी नहीं जा रहा तो उसके लिए कोई कारण है। कोई रेक अगर खराब हुआ तो उसके लिए मोटरमन दोषी नहीं है, गार्ड दोषी नहीं है, हमारे रेलवे की कर्मी दोषी नहीं है, किसी न किसी कारण से हो रहा है। थोडक्यात पावसाचा त्रास जसा प्रवाशांना होतो तसाच मोटरमनना सुद्धा होत असतो, हे या गोष्टींवरून आपल्याला म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।